खून केल्यावर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न नागपूरमधल्या एका दक्ष रिक्षा चालकानं उधळून लावला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. संशयित आरोपी हे मृताची मुलगी आणि जावई असल्याचं समोर आलंय. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला पोलीस नियंत्रण कक्षात एक फोन आला. ऑटो रिक्षातून एक तरुण आणि तरुणी एका मोठ्या सुटकेसह संशयास्पदरित्या निघाले. मात्र पोलीस पोहोचायच्या आत तरुण तरुणी रिक्षा सोडून पळून गेले होते. पोलिसांनी सुटकेस उघडली असता त्यातून निघाला एका व्यक्तीचा मृतदेह. तिथून 1/2 किलोमीटरचा डिस्टन्स मी पार नाही कर तर मला खूप दुर्गंधी यायला लागली. दुर्गंधी यायला लागली तर मी त्या गाडी थांबवली तर ते लेडीज जे आहे ते मला म्हणाली की अंकल का जा रे. मी म्हटलं बा बाथरूम करके आता. बाथरूमच्या बहाण्याने मी थोड्या दूर आलो आणि पळून गेलो आणि नंतर मग कंट्रोल रूमला फोन केला. तसाच तर 3:03 मी कंट्रोल रूमला फोन केला आणि त्याचाच 1-2 मिनिटांनी मग पोलिसांना फोन केला. 52 वर्षीय मानसिंग शिव यांचा हा मृतदेह होता. मानसिंग यांच्या मुलीनं 3 वर्षांपूर्वी विजय तिवारी याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या या लग्नाला मानसिंग यांचा विरोध होता आणि याच वादातून मानसिंग यांचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. भाई के हत्या करने के पीछे उनके मिसेज का भी हाथ है और उनका विजय तिवारी का भी और जो लड़की है उनका भी. जबर मारहाण करून मानसिंग यांचा खून करण्यात आलाय. त्यानंतर मुलगी आणि जावयानं नागपुरातील एका दुकानातून सुटकेस खरेदी केली. ती सुटकेस खरेदी करत असतानाचा CCTV व्हिडिओ पोलिसांना मिळालाय. त्यानंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून ते निघाले पण सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्यानं रिक्षा चालकाला संशय आला. लघुशंकेच्या बहाण्यानं तो रिक्षातून खाली उतरला आणि त्यानं पोलिसांना माहिती दिली. यातील मयत जो आहे अनोळखी सन त्याची ओळख आता पटलेली आहे. तो मानसिंग सुवरसिंग शिव राहणार प्रतापनगर चौक या ठिकाणचा राहणार आहे आणि मरणाचं कारण अद्याप निश्चित झाले नसल्यामुळं मारेकरी कोण परंतु त्यांची मुलगी आणि तिचा पती हा देखील नजरेआड आहेत. त्यांचा देखील ते कुठं आहे त्याचा शोध घेत आहोत. मुलीनंच बापाची हत्या केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रिक्षात सुटकेस टाकून पळून गेलेल्या विजय आणि किरण या दोघांचा शोध सुरू आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.